विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितला होता दुसऱ्या अँग्लो मराठा युद्ध कशा प्रकारे इतिहासात झालं आणि त्या दुसऱ्या अँग्लो मराठा युद्धाचे परिणाम म्हणजे जो काय सहायक सैन्य पद्धत ब्रिटिशांनी मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यामध्ये प्रस्थापित करण्यामध्ये कसा यशस्वी झालेला होता आपण बघितलं होतं. म्हणजे दुसरा बाजीराव हा काय झालेला असतो तर ब्रिटिशांना जाऊन मिळालेला असतो हे आपण बघितलं होतो. तर हे मराठ्यांच्या जे काय मोठे घराणे होते, पाच घराणे, भोसले असू देत, शिंदे असू देत, होळकर असू दे, नंतर पेशवे पुण्याचे, हे सगळ्यांच्यामध्ये एक प्रकारचा असंतोष किंवा निरागसपणा निर्माण झालेला होता आणि हे भरून काढण्यासाठी तिसरे अँग्लो मराठा युद्ध होतं आपल्या इतिहासामध्ये आपण बघतो. इथं बघूया तर काय घडलेलं आहे तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धामध्ये. तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धाचे एक छायाचित्र आपल्यासमोर मी प्रस्तुत केलेलं आहे, ते आपण बघू शकता. तर तिसरे अँग्लो मराठा युद्ध हे 1817 पासून 1818 पर्यंत इतिहासामध्ये झालेलं दिसून येतं. तर या तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धात काय झालं तर सर्व मराठे घराणे एकत्रित येऊन आपलं जे काय स्वातंत्र्य आहे, आपली जी काय प्रतिष्ठा आहे, ती अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केलेला दिसून येतो. परंतु हे सर्व एकंदरीत येऊन एकत्र येऊन ब्रिटिशांच्या विरोधात लढलेले दिसून येत नाहीत. का तर एक एक भागामध्ये एक एक जण काय केलेले आहेत, लढलेले दिसतात या युद्धामध्ये. आपण बघतो या ठिकाणी तर मराठ्यांचं जे काय प्रतिष्ठा होती ती परत प्रस्थापित करण्यासाठी, परत एकदा स्थापित करण्यासाठी दुसऱ्या बाजीरावाने प्रयत्न केला, सगळ्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला. परंतु पेशवेपदाचा जो काय दावेदार होते इतर ते सर्वजण काय झाले तर एकत्रितपणे येऊन युद्ध ब्रिटिशांच्या विरोधात केलेले दिसून येत नाही आहेत. तर काय काय घडलं या युद्धामध्ये तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धामध्ये आपण बघूया सविस्तरपणे. इथं या ठिकाणी आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट्स आपल्यासमोर मी प्रस्थापित करत आहे. तर पहिले मराठ्यांचे जे काय स्वातंत्र्य आहे अबाधित ठेवण्यासाठी पेशवे घराणे आणि दुसऱ्या बाजीराव याने काय केलं तर इंग्रजांच्या विरोधात संघर्ष करण्याचा ठरविला आणि संघर्ष करण्यात ते प्रारंभ केले आणि युद्धास तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धास प्रारंभ झाला. तर काही ठिकाणी जाळपोळ झाली, काही ठिकाणी दरोडे झाले, काही ठिकाणी अनेक प्रकारची हिंसा घडून आली. 1817 मध्ये पेशव्यांनी पुण्यातील इंग्रजांच्या रेसिडेन्सीवर सुद्धा हल्ला केलेला इथं दिसून येतो या युद्धामध्ये. अजून नेक्स्ट महत्त्वाचा काही अंश म्हणजे नागपूरच्या अप्पासाहेबांनी व मल्हारराव होळकर आणि इंग्रजांच्या या दोघांनी सुद्धा काय केलं तर इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारले. परंतु हे सुद्धा पराभूत झाले या बंडामध्ये आपण बघतो. तर अजून दुसरा बाजीराव पेशव्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात कोरेगाव असती येथे 1818 मध्ये युद्ध केले आणि ब्रिटिशांना तो सुद्धा शरण गेला. ब्रिटिशांनी या प्रकारे काय केले तर सर्व मराठे प्रमुखांना एक एक करून सर्वांना पराजित केलेलं आहे आणि ब्रिटिशांनी संपूर्णपणे मराठे साम्राज्यावर आपला कब्जा जो काय स्थापन करण्याचं त्यांचं स्वप्न होतं ते इथं साकार करण्यामध्ये यशस्वी झालेलं आपणाला या युद्धामध्ये दिसून येतात. परंतु मराठ्यांना खुश करण्यासाठी, मराठ्यांना एक मराठ्यांच्या बरोबर वैरत्व कमी करण्यासाठी ब्रिटिशांनी एक चाल चालली. ते म्हणजे ब्रिटिशांनी पेशवेपद जे काय होतं ते रद्द केलं आणि पेशवेपद रद्द करून छत्रपती शिवाजी राजांचा जो काय वंशज होता प्रताप सिंह याला साताऱ्याच्या गादीवर बसविलं, म्हणजे साताऱ्याचा राजा म्हणून घोषित केलं आणि मराठ्यांचा वारसदार म्हणून त्यांना घोषित करून मराठ्यांच्यामध्ये जो काय असंतोष होता ब्रिटिशांच्या विरोधात जे काय वैरत्व होतं ते थोडंफार कमी करण्याची एक चाल ब्रिटिशांनी इथं चालवलेली आपणाला दिसून येते. या प्रकारे तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धानंतर संपूर्ण
भारत हा काय झालेला आहे तर इंग्रजांच्या कब्जामध्ये, इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेलेला, नियंत्रणामध्ये गेलेला आपणाला इथं दिसून येतो. मराठ्यांचं साम्राज्य अस्तित्व या युद्धानंतर काय झालेलं आहे, नष्ट झालेलं आपणाला इथं दिसतं. म्हणजे संपूर्णपणे सर्व मराठे प्रमुख जे काय लॉर्ड वेलस्लीने इंट्रोड्यूस केलेली, अस्तित्वात आणलेली सहायक सैन्य पद्धत होती ती सर्वांनी या युद्धानंतर स्वीकारली आणि यानुसार हे युद्धसुद्धा संपुष्टात येतं इतिहासामध्ये आपण बघतो. ओके,